छोट्या बयोची मोठी स्वप्न औषधीचा खोन टाकलेलं पुरणपोळी मीठ मीठ मी गौतमी ताईं टाकलेलं मीठ पुरणपोळी हिला कसं माहिती काय करता हा मोबाईल वरती बोलता बोलता झोप लागली असत काहीतरी गडबड असा माका एक सांगूकच व्हया केलं तस काय मिळालं तुम काय करू त्या इवल्या इवल्या पोरांका तुम्ही मीठ भरलेल्या पुरणपोळ्या खाऊ घालणार होतात तुमचं वैर माझ्याशी हा ना मग त्या पोरांका किती मध्ये घेतलास काय झाला असता म्हणजे त्यांका ए तू ना तुम्ही काय बोलू नका आता तुम्ही आज जा काय केलात ना तो वाईटपणा तो कळस देव बघता हा एवढा लक्षात ठेवा तुम्ही ताजी वहिनी जाऊ दे गे तू शांत राह सुमंताईनू त्या सगळ्या पोळ्या बांधा कागदात त्या होळीत टाकूच्या कसा हा ना होळीत माणसांनी आपल्या वाईट प्रवृत्ती जाळूच्या असतात तुम्ही पण तुमच्यातल्या या वाईट प्रवृत्ती आज जाळल्यात ना तर बरं होईल तेवढा तुमकाच फायदा तू जास्त बोलतीयस हो मालक हो होळीसाठी बाहेर ना माणसं जमाक लागली येतास ना येतो येतील पुढे हो येतोय चला झालाच इथला आता बघच तू भरती होळीत मी काय चालते ते वा 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 घना गोट्या होळीची तयारी बाकी मस्त झाली रमाकांचे सांगा ना तुम्ही सांगतलो होतात ना काय ता मुनमुन आणि पैसे कोणाक देणार ते अरे ये गोट्या बांद्रा तुझी त्या मुनमुनची फोनपून बंद करा हा हो सांगा ना सांगा ना नारळ दे तुझ्या डोक्यात नारळ घाल अरे सण होळी एक अग्नी लागली कि मग तुका सांग परत विचारस ना चिपराव पूजेच बघ सर बघ जमता तुका वा भारी होळी सजवली एक नंबर
आरव काय दिसत नाही. आरवक भेटू साधू का? चल म्हणत आरवक गोट्या वाद पेटता पेटवा काय रे आबाईले आबानू येवा स्वागत नमस्कार. काय रे सगळी तयारी नीट झाली आहे ना? शुभंकर आणि भारती काही दिसत नाही है ना? आताच आहे बोलत आहे. हा शुभ दादा हॅलो रे ये इलो ए गोट्या झाली का तुझी कामा? हो का हो दादा इलो ये दादा नमस्कार नमस्कार ये भयो ये या सगळ्यांनीच पुढे हा ये शैलू शुभंकर पहिलो मान देव साक्यांचो बस पूजेक मंडळी. उन्हाळो सुरू होऊच्या आधी येणारो सण म्हणजे होळी. थंडीच्या दिवसात झाडांची गळलेली पाना आणि त्यापासून तयार होणारो पालो पाचोळो. होळीच्या निमित्तान शेतकरी लोक जाळत असायचे, त्यामुळे शेत जमीन सुपीक व्हायची. पारंपरिक होळीत अराची सुक्यो काटक्यो आणि गोवऱ्यो जाळल्यो जायच्यो. गोवऱ्यो जाळल्यामुळे हवा शुद्ध व्हायची आणि त्याचप्रमाणे होळीच्या निमित्त्यात एरंडाची आणि कडीलिंबाची सुकी लाकडा जाळली जायची. थंडीनंतर सुरू होणाऱ्या उन्हाळ्यात रोगजंतूचा प्रसार जास्त व्हायचो आणि तो प्रसार रोखण्यासाठी होळी पेटवली जायची. चला आपण आता गारणो खाली. जय देवा बारागावच्या बारा वैवाटीच्या महाराजा. या पोरग्यानी तुका या भरला फळ ठेवलेला आता मान्य करून घे महाराजा. गेल्या वर्षी त्यांच्याकडनं काही चुकला माकला असत तर ता सगळा पोटात घालून घे महाराजा. येणाऱ्या वर्षात त्यांना सुखाची आणि समृद्धीचा जाऊन दे रे महाराजा. फायरला फुतुरला काय जर असत तर ता सगळा या होळीत जळान जाऊन दे रे महाराजा. सगळ्यांचा सुख लागन दे महाराजा. रमाकांता हा बनू मशाल पेटो आणि शुभंकराच्या हातात दे. हा देतोय हा देतोय. चला रे लांब रवा सगळ्यांनी. होळी पेटवतात ना लांब रवा सगळ्यांनी. मम्मा आपण पण जाऊया ना खाली. जाऊया ते जे काही करतात ना तसं आपण पण करूया. ते नारळ टाकतात ना आपण पण टाकूया. नाही नारळ नाही टाकायचं आपण. आपण आपण जाऊया ना खाली. हा एक काम कर तू पुढे हो मी येते. हा हा
बायो नाही नाही अति शहाणी बाई खूप प्रेम आहे ना ग तुझं पुस्तकांवर उळका आहे अभ्यासाचा सगळ्यांसमोर ज्ञान पाजळत असतेस भाषण देत असतेस मग आता तुझ्या ह्या ज्ञानाला मी कस सोनेरी मुलामा चढवते ना ते बघ आत्ता खरी होळी साजरी होणार माझी पुस्तक नीचेच घेतो का असं राक्षसी वागतीयस का केलंस आहे तू माझ्यावर का ओरडतो शुभंकर मी काय केलं रे असं सवरून सवरून नामनिराळे राहायचा प्रयत्न नको करूस एक मिनिट आहे शुभंकर मी आले मी तिकडनं ते गवत घेतलं आणि होळीत टाकलं काय हो गवतच टाकतात ना होळीत मला काय माहिती त्यात तिची पुस्तक होती का अजून काय होत आवड आहे नोशन लाजेला सुद्धा लाज वाटेल ना अशी वागतेस तू किती निर्लज देश तू तुला जराही लाज नाही वाटले असं काय करताना डॉक्टर काय करता तुम्ही काय घराची परंपरा मोडतास की माणूस की सोडतास आई लोक आहोत आहे तमाशा नको चला तुम्ही चला डॉक्टर बयो चला आई हो बघू आपण बरं दिसत कुठे नाही दिसणार एखाद्याला कानफाडा नाव पडलं की पडलं मग त्या माणसाने काही करो अथवा नाही तस झालंय माझं कारण तुझी कामच तशी असतात एक मिनिट शुभंकर मी काहीही केलेलं नाही आय मीन जे काय केलं ते म्हणजे काय गवत घेतलं आणि ते आगीत टाकलं तसच करतात ना मला नाही माहिती रे त्यात पुस्तक होती नव्हती बघ ग बाई तू आहेत की नाही अहो काय नू अहो देवा तरी घाबराव किती खोटा बोलतास तुम्ही सगळ्यांच्या समोर सगळ्यांका कळत किती असा खोटेपणाचा वागलास तुम्ही
अहो बयोची पुस्तकं गवतात जातीतच कशी, आणि बरं गेली तरी गवत हलका असता पुस्तक जड, तुमका एवढा कळला नाही? एवढ्या काय दूध खुळ्या नाही हा तुम्ही? असा राक्षसी कृत्य करून काय मिळाला तुमका? ए आवाज खाली हा, आणि मलाही कळतं पुस्तकांची किंमत काय असते ते, मला नको शिकवूस. तुमका फक्त किंमत कळता, पुस्तकांचा मोल कळला असता ना तर तुम्ही या सगळा केलाच नसतास. फक्त डिग्री घेतली म्हणजे शिक्षण होता असा नाही हा, ह्या तुम्ही दाखवून देताय. हे पुस्तका म्हणजे फक्त वाचूची गोष्ट नसते, संस्कार असतात. माणसं पुस्तकांनी घडतात, पण तुम्ही ही सगळी वाईट कृत्य करून पोरांका बिघडवत आहात. अहो सरस्वतीचो दुसरं अवतार असतात पुस्तक, त्यांना आग लावताना जरा सुद्धा वाटलं नाही तुमच्या जीवक काय हा असा राग येता ना मका तुमचा? एक बाई आणि आई म्हणून तर तुम्ही वाईट आहातच, पण आज माणूस म्हणून तुम्ही एवढा घाणेरडा कृत्य केलाय ना, साफ मनात न उतरलात माझ्या. भारती म्हणजे भारती वहिनी गौतम वहिनी बोलता ना, त्यांनी नाही केलं म्हणजे किमान त्यांची बाजू तरी ऐकून घेऊ होई की नको? यांची बाजू? बयोची पुस्तकात हे गवतात गेलीच कशी रमा भाऊ? हा बयोनी बघितला हा तुमका पुस्तक घेऊन चालत जाताना? ए तुझी लायकी सुद्धा नाही आहे माझं नाव घ्यायची, आणि मला शिकवायची तर नाहीच. तू कसं आहे ना बयो, आयुष्याच्या वाटेवर चालताना हे असले हजारो काटे येतातच, पण आपण घाबरायचं नाही. ज्यांना ज्यांना शिक्षणाची आवड होती, शिकण्याची जिद्द होती, अशा सगळ्यांच्या वाटेत काटे आलेच. तूच म्हणतेस ना, अगदी सावित्रीबाई फुलेंपासून डॉक्टर रखमाबाई रावतांपर्यंत सगळ्यांच्याच आयुष्यात भरपूर स्ट्रगल होता. आगीतून तावून सुलाखून निघाल्याशिवाय सोनं चकाकत नाही. बरं तुला आठवत आहे तुझं पुस्तक पाण्यात पडलं होतं तेव्हा मी तुला काय म्हणालो होतो? पुस्तकं कधीच मरत नसतात, पुस्तकातले विचार चिरकाळ टिकतात, आणि ही काय पुस्तकं संपवणार आहे? पुस्तकं कधीच संपू नाही शकत, काळजी करू नकोस. मी पुन्हा तुला सगळी पुस्तकं नवीन आणून देतो, त्याच चिकाटीने अभ्यासाला सुरुवात कर. आणि तुझ्या शिक्षणाच्या आड येणाऱ्या प्रत्येकाला दाखवून दे पुस्तकं जाता येतील, पण शिकण्याची जिद्द नाही. इरा चल इथून. चल आता हाय काय तुझा, चल. भयो हो भयो आई, माणसं इतकी वाईट किती असतात? स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्यांका त्रास देतात, त्यांका जरा सुद्धा वाईट नाही काय वाटत? एक माझा मोठो श्वास घे, एक माझा मी काय सांगते ना आता नीट आहे. भयो माणसं वाईट नसतात गो,
अगो जन्माक येणारो प्रत्येक मूल या निरागसच असत. फक्त जन्मानंतर त्याच्या अवतीभोवतीची परिस्थिती, त्याला भेटलेली माणसा, त्याच्यावर झालेले संस्कार, त्यांनी ता बदलता. हा पण त्याच्या चुकीच्या कृत्यांची त्याला फळं मिळतात. हा म्हणान आपण आपली कर्मा नेहमी चांगली ठेवची.